हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता. 2.5 वर्ष निवडून यायच्या अगोदरपासून योगेश कदम संपेल ह्यासाठी जे प्रयत्न सुरू होते. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम, दापोली मतदारसंघामधल्या शिवसैनिकाला संपवायचं काम दुर्दैवाने शिवसेनेच्या तत्कालीन पक्षप्रमुखांकडनं होत होतं. 2.5 वर्ष दापोली मतदारसंघामधला कोकणामधला शिवसैनिक भरकटला जात होता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांचा. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, सन्माननीय रामदासभाई कदम, सन्माननीय गजानजी कीर्तिकर, सन्माननीय उदयजी सामंत, सन्माननीय केसरके साहेब, भरतजी गोगावले, माजी आमदार, शिवसेनेचे सर्व सचिव, उपस्थित सर्व आमदार, शिवसेनेचे सर्व नेते, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित दापोली खेड मंडणगड आणि कोकणामधील सर्व जनसमुदाय, बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम सन्माननीय शिंदे साहेब, जर का आपण निर्णय घेतला नसता तर आज शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता, इतकी मोठी अफाट आणि भव्य दिव्य सभा आज खेडमध्ये झाली नसती. आणि त्यासाठी आपल्या सर्वांपर्यंत मी आपले आभार मानतो. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम, दापोली मतदारसंघामधल्या शिवसैनिकाला संपवायचं काम दुर्दैवाने शिवसेनेच्या तत्कालीन पक्षप्रमुखांकडनं होत होतं. 2.5 वर्ष दापोली मतदारसंघामधला कोकणामधला शिवसैनिक भरकटला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल, परंतु रामदासभाई आणि योगेश कदम संपला पाहिजे ह्या वृत्तीला आपण तिथे आळा घातलात. आपण आम्हाला आधार दिलात, शिवसेनेला आधार दिलात आणि म्हणून ही आज भव्य दिवस सभा होऊ शकली. त्यामध्ये आपले कोटी कोटी आभार मी पुन्हा एकदा मानतो. हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता. 2.5 वर्ष निवडून यायच्या अगोदरपासून योगेश कदम संपेल ह्यासाठी जे प्रयत्न सुरू होते. नेते म्हणून रामदासभाईंना संपवायचं कडक कटकार असताना मातोश्रीमध्येच रचलं जात होतं, पण रामदासभाई नंतर त्यांचा मुलगा देखील संपला पाहिजे असे प्रयत्न तिथे केले जात होते. दापोलीच्या मंडणगडच्या नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या, शिवसैनिकांवरती अन्याय झाला, परंतु शिवसैनिक लढला आणि 10 अपक्ष नगरसेवक शिवसेनेचे आपण तिथे अपक्ष निवडून आणले. ही ताकद आपण त्यावर तिथे 2 नगरपंचायतमध्ये आपण दाखवली. वारंवार आमच्यावरती अन्याय. जगामध्ये असा कुठला पक्ष नसेल त्या पक्षाचा पक्षप्रमुखच त्याच्या आमदाराला संपवायला निघाला होता, अशी आमची दुर्दैवी आमची अवस्था झाली होती. सगळं आपण हा निर्णय घेतला नसता योगेश कदम इथे भाषण करत नसता, आम्ही संपलो होतो. आपण जर का आम्हाला आधार दिला नसता योगेश कदम शिवसैनिक संपला असता, मी हा देखील पर्याय दिला होता. मी त्यावेळेला आदित्यजींना जाऊन भेटलो होतो, मी त्याला मिलिंद नार्वेकरला जाऊन भेटलो होतो, मी त्यावेळेला संजय राऊतांना जाऊन भेटलो होतो. मी सगळ्यांना विनवण्या करत होतो, मला 6 महिने मला माझ्या पक्षप्रमुखांनी तत्कालीन पक्षप्रमुखांनी मला उद्धवजींनी भेटायची वेळ दिली नाही. 6 महिने मी फेरपांडे फेरा मारत होतो. नेत्या शिवसेना नेत्या रामदासभाईंचा मुलगा, ज्या रामदासभाईंनी सन्माननीय बाळासाहेबांच्या उजवा हात म्हणून काम केलं, महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजवली, कोकणाचा ढाणा वाघ म्हणून रामदासभाईंची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली, अशा नेत्याचा मुलगा 6 महिने फिरत होता, मला न्याय मिळाला नाही. हा संपेल कसा असे प्रयत्न सुरू होते. सगळं बघितलं मी, सगळं अनुभवलं, काय करायला होता मी नेमकं. परंतु एक दिवस आपण निर्णय घेतला, आम्ही आपल्या सोबत आलो आणि शिवसैनिकांना न्याय मिळाला. आम्ही ही भूमिका स्वीकारली नसती, आमच्या मतदारसंघामध्ये शिवसेना संपली असती, परंतु त्याही पेक्षा वाईट कोकणाचा विकास देखील खुंटला असता. मी मुद्दाहून आपल्याला सांगतोय, गेल्या 5 तारखेला जी सभा झाली, मला त्याबद्दल मला काही जास्त वाच्यता करायची मला गरज नाही,
पत्रकार मला सकाळपासून विचारत होते आजची उत्तर सभा आहे का, उत्तर सभा आहे का, म्हटलं ही अजिबात उत्तर सभा नाही, व्यासपीठावरून ह्याला उत्तर दिलं जाणार नाही, व्यासपीठाच्या समोर जी जनसमुदाय असेल तेच ह्याचं उत्तर असेल, शिवसैनिक ह्याला उत्तर देईल, सभेला उत्तर देईल, आम्हाला उत्तर द्यायची गरज पडणार नाही. मरगळलेली सभा 5 तारखेला झाली, आजची सभा ही जिवंत सभा आहे हे महाराष्ट्राला चित्र दिसलंय. उगाच आमच्या नादी लागू नका. योगेश कदम हा कोकणचा ढाण्यावाग रामदास भाईंचा बछडा आहे, फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्यामध्ये ताकद आहे. मतदारसंघ आम्ही जिवंत केला. 2014 साली दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात गेला होता, भगवा खाली उतरला होता, तो भगवा पुन्हा एकदा डवला आणि फडकवायचं काम आमच्या शिवसैनिकांनी केलं आणि त्याच शिवसैनिकांना संपवायचं काम आमच्याच पक्षप्रमुखांकडनं सुरू होतं, आमच्याच पक्षप्रमुखांकडनं सुरू होतं. किती मोठं दुर्दैव. काय केलं कोकणासाठी? 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद होतं, या 2.5 वर्षामध्ये कोकणासाठी काय केलं? एक तर निधी दिला का? दाखवा. आमची 100 पत्र आहेत माझ्या मतदारसंघामधले विषय आहेत. समन्वय शिंदेचा त्याचं वाचक करतील, बोलतील, मी आधी काय बोलणार नाही त्याच्यावरती. पण साहेब आमची आता अपेक्षा वाढलेली आहे, कोकणाची अपेक्षा वाढलेली आहे. आज आम्ही कोकणाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला अधिक काय नको आहे. आज काही गुहागरमधनं काही माकडे येतात आमच्याकडे येऊन भाषणं करून जातात, परंतु ह्या माकडांनीच तिथे विधिमंडळामध्ये काही विषय मांडले होते. 3,500 कोटीची मागणी उद्योजींकडे गेली होती, त्यांच्या मागणीला उद्योजींनी केराची टोपली दाखवली. साधा उल्लेख देखील सभागृहामध्ये 2.5 वर्षामध्ये कोकणाचा केला नाही, उल्लेख देखील केला नाही. निधी तर राहिला बाजूला. आज कोकणाची अपेक्षा वाढलेली आहे. साहेब आम्हाला फक्त एकच पाय, आमचं रामदास भाईंनी हाती घेतलेला विषय एक सिंचनाचा विषय, आपण त्याची आज घोषणा करावी, आम्हाला विशेष त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आमचं कोकण मागे राहिलंय, त्याला प्रमुख कारण म्हणजे आमचं आम्ही सिंचनामध्ये खूप मागे आहोत. आमचा तरुण बेरोजगार, आमच्या मुलांना इथे हाताला काम नाही, आम्हाला टीका करण्यामध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाही. आज इथे इतक्या मोठ्या व्यासपीठावरती मनोगत व्यक्त करत असताना मला माझ्या मतदारसंघाचा आणि कोकणाचा विकास फक्त मला दिसतो, मला अण्णा कुठे टिकायला मला माझ्या भाषणाची मला वेळ घालवायची नाही अजिबात. हेच उत्तर आहे ना. इतका मोठा जेवढी जनता आतमध्ये आहे त्यापेक्षा दुप्पट जनता ही बाहेर उभी राहिली आम्ही बघितलेली आहे. अनेक माझ्या मतदारसंघामध्ये अनेक गाड्या आणि बसेस अजून थांबलेल्या आहेत, त्यांना आतमध्ये येता येणार नाही कारण इतका मोठा जनसमुदाय इथे उतरलेला आहे. हेच उत्तर झालं. परंतु साहेब आमच्या अपेक्षा तर वाढलेल्या आहेत. आज ह्या दापोली मतदारसंघामध्ये मी आपला शब्द देतो, आमदार म्हणून शब्द देतोय, दापोली मतदारसंघामध्ये 2024 कोणाच्या बापाची हिंमत नाही हा भगवा फडकवायला खाली उतरवण्याची. आम्ही हा डवळाने फडकवून पुन्हा एकदा दाखवू, कोणाची हिंमत नाही. ग्रामपंचायत निवडणुका असतील, अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, आम्ही विजय प्राप्त केलेला आहे. 48 ग्रामपंचायतींपैकी जवळपास 37 ग्रामपंचायतीवरती आम्ही शिवसेनेचा भगवा फडकावलेला आहे. आता 2 महिन्याच्या पुरुषा निवडणुका झाल्या, कसलं राजकारण करताय? पहिला 2.5 वर्षानंतर 3 वर्षानंतर बाहेर पडले आणि पहिली सभा खेडमध्ये घ्यायची तुम्ही हिंमत दाखवली, तुम्ही चुकलात. होय होय, तुम्ही चुकलात. त्याचं जर का तुम्ही सभा आम्हाला डिवसलेला आहे, आता आम्ही शांत बसणार नाही, आता शिवसैनिक शांत बसणार नाही. पेट्रोल उठायचं की नाही, ह्यांना पराभव दाखवायचं की नाही, ह्यांना आपण पराभव दाखवायचा आहे. ह्यांचा झेंडा फडकता का म्हणे, फक्त भगवा झेंडा फडकता दिसला पाहिजे ही शपथ घेऊन आज आपण सर्वांनी इथून बाहेर पडायचं आहे. सर आमच्या मतदारसंघामध्ये अनेक प्रलंबित विषय आहेत. कुणबी समाज आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, 70% कुणबी समाज आहे. कोकणामध्ये 70% कुणबी समाज असताना ह्या समाजाला न्याय द्यायचं काम आपण करावं अशी माझी कळकळीची विनंती तुम्हाला. आमच्या मतदारसंघापुढचा विषय आहेत, परंतु हा विषय कोकणाचा आहे आणि आमचे समाज आहेत. मागच्या 5 तारखेच्या सभेसाठी मुस्लिम समाजांना दिशाभूल करण्यासाठी काही पत्रकं काढली गेली, फक्त दिशाभूल करण्यासाठी. अहो, जर का शिवसेना इथे उतरली नसती 90 सालामध्ये, रामदास भाईंसारखे नेते जर का कोकणामध्ये आले नसते, तर कोकणातल्या दंगली कधी थांबल्या नसता. भाईचारा निर्माण करायचं काम हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये रामदास भाईंनी केलं, अशा रामदास भाईंना संपवण्याचं काम तुम्ही प्रयत्न तुम्ही केला होतात. परंतु मुस्लिम समाज हा आपल्या पाठीची कमी पण उभा आहे. मला समाजाचं राजकारण करायचं नाही, मला समाज अजिबात राजकारण करायचं, ती शिकवण आमच्यावरती नाही. वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावरती आहेत आणि वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार घेऊनच हा योगेश कदम आणि आम्ही सर्व शिवसैनिक कायमस्वरूपी राजकारणामध्ये राहू. काही अफवा पसरवू द्यात, अनेक अफवा पसरवायचा प्रयत्न झाला. आम्ही भाजपमध्ये जाणार, आम्ही भाजपमध्ये विलीन होणार, भाजप पक्ष वाईट आम्ही असं म्हणत नाहीये, परंतु आमची दिशाभूल करून आमची बदनामी करून फक्त आम्हाला बदनाम कसं करायचं असे प्रयत्न सुरू होते. 50 खोके 50 खोके या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही.
अहो ज्यावेळेला खेड शहर जेव्हा 3 दिवस पाण्याखाली होतं, 15 दिवस खेड शहर चिखल साफ करत होता, आमच्या खेड शहरामधली दयनीय अवस्था बघायला देखील त्याला मुख्यमंत्री आले नाहीत, परंतु यांचे अश्रू पुसण्यासाठी खेड तालुक्याचे मतदारसंघामधले अश्रू पुसण्यासाठी शिंदेसाहेब आपण आलात, आपण शिवसैनिकांना मदत केली, आपण खेडला सावरलं, तर 2 कोटी तात्काळ आपण त्याला मंजूर केलेत, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेला आले नाहीत, विनवण्या केल्या होत्या. आदित्यजी आले, गाडीतनं उतरले, 4 पावलं देखील चालले नाही. उदयजी आपण त्याला सोबत होतात, आपण पालक त्यावेळेला आपण मंत्री असून आपल्या सोबत राहावं लागेल. 4 पावलं देखील चालले नाहीत, परंतु आपण खेड शहर अख्खं फिरलात. निसर्ग चक्रीवादळ आलं. आजही माझ्या मतदारसंघामधील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या इथे काही कुटुंब उपस्थित असतील, आजही कुटुंब उद्ध्वस्त आहेत, शेजाऱ्याच्या घरात राहतात, आजही त्यांना राहण्यासाठी घर नाही. त्याला मुख्यमंत्री उद्धवजी होते. उद्धवजी आपण आमच्या दापोली मतदारसंघामधल्या आमच्या शिवसैनिकांचे कोकणवासियांच्या अश्रू पुसायला तुम्ही आलात नाहीत. कोण आलं असेल तर संभाजी एकनाथजी शिंदे साहेब आले आणि रिकामे हाताने मदत घेऊन आले. आपण त्या दिवसापासून आम्हाला सांभाळतो. आज आपण मुख्यमंत्री आहात आणि म्हणून ही तुलना मला करायची नव्हती, परंतु दुर्दैवाने आज जे काही घडलं, पण मी म्हणेन जे घडतं चांगल्यासाठीच घडतं. जर का ते घडलं नसतं तर कदाचित शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री झाले नसते. त्यांनी केलेल्या अन्यायामुळे आज आम्ही ही भूमिका घेतली आणि आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेत. साहेब, मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून मी आभार मानतो. आज आपला इतका मोठा जनसमुदाय आपला आशीर्वाद द्यायला आलाय. काही लोकांनी वाचिता केली की ही शिंदेसाहेबांची शेवटची सभा असेल, ह्याच्यापुढे मुख्यमंत्री म्हणून सभा नसेल. माझं त्यांना चॅलेंज आहे, अरे भास्कर जाधव, तुझ्या गुहागर मतदारसंघामध्ये निवडून येऊन दाखव. मला पाडण्याची भाषा तू नंतर ते कर. एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन दाखव. माझं तुला चॅलेंज आहे. म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. साहेब, मी पुन्हा एकदा, आपण मुख्यमंत्री असताना कोकणवासियांच्या अनेक अपेक्षा आहेत, या अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण कराल एवढीच वाचिता करतो आणि अधिक वेळ नका ते इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.